नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश रुपनवर, सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती. तुमचं सर्व विद्यार्थी मित्रांचं मी खूप मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, 2024 ची पोलीस भरती कोणत्याही क्षणी आता सुरू होऊ शकते, एकदम अंतिम टप्प्यात आलेली आहे. तुम्हाला सर्वांना त्याची कल्पना आहे आणि आपण एक एक समांतर आरक्षणाविषयीची माहिती पाहतो. एक सिरीज चालू केलेली आहे, जसं प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, खेळाडू, प्रत्येकावरती मी थोडं थोडं बोलणार आहे आणि त्यातलं बारकावं सांगणार आहे. जिल्हा निवड ही पोलीस भरतीसाठी कशी महत्त्वाची आहे म्हणून प्रत्येक प्रवर्गाचं मेरिट वगैरे मी सांगणार आहे आणि त्या दृष्टीने आज आपण माजी सैनिक यांच्यावरती आपण चर्चा करणार. माजी सैनिकांचं टोटल मेरिट आता 2021 ची जी पोलीस भरती झाली ती 2023 मध्ये, त्यामध्ये माजी सैनिकांचं मेरिट कसं राहिलं होतं, कसं चढवता राहिलं होतं, त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि माजी सैनिकांसाठी जिल्हा निवड खूप महत्त्वाची असती हे मी पुन्हा एकदा वारंवार सांगत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता येणारी जी 2024 ची भरती आहे त्यावेळेस माजी सैनिकांनी अगदी व्यवस्थित तज्ज्ञांचा आम्हाला कधी फोन करा, संपर्क करा, व्यवस्थित सल्ला घ्या आणि योग्य जिल्ह्याची निवड करा. तुम्हाला जिल्हा निवडीसाठी मी 100% सहकार्य करेल. कशा पद्धतीने जिल्हा निवड करायची त्या सगळ्याच गोष्टीवर पाहणार आहोत. फक्त काही माजी सैनिक भरती देऊन आलेले आहेत पण दुर्दैवाने अपयशी आलेले आहेत, काही माजी सैनिक नव्याने आता भरती प्रक्रियेला सामोरे जात आहेत. सगळ्यांना फायदा होईल अशा स्वरूपाचं ओव्हरऑल लेक्चर माजी सैनिकांवरती आजचं मी घेणार आहे. एकंदरीत सर्वच घटक उपघटक माजी सैनिकांच्या ह्याच्याबद्दल मी चर्चा करणार आहोत. आता सुरुवातीला आपण समजून घ्या की पोलीस भरतीमध्ये माजी सैनिकांना 15% आरक्षण असतं. बघा, लक्षात ठेवा, पोलीस भरतीमध्ये माजी सैनिकांना 15% आरक्षण असतं आणि माजी सैनिकांबरोबरच माजी सैनिकां म्हणजे सैनिकांची जी कुटुंबी आहेत त्यांना सुद्धा आरक्षण असतं. पण कुठल्या कुटुंबियांना, जे युद्धात किंवा युद्धात एकदम मृत्यू पावलेले आहेत किंवा गंभीर जखमी झालेले आहेत, अपंगत्व आलेलं आहे, अशा माजी सैनिकाच्या कुटुंबियांना, अशा माजी सैनिकाच्या पाल्यालासुद्धा पोलीस भरतीत आरक्षण असतं. ही बाब महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा उमेदवारांना, महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जनतेला माहीत नाही, कारण त्या संदर्भात 1983 चा जी आर आहे आणि 1983 चा सामान्य प्रशासनाच्या जी आरमध्ये असं सांगितले की युद्धामध्ये किंवा सैन्यदलात सेवा बजावत असताना जर मृत्यू आला किंवा अपंगत्व आलं तर त्या माजी सैनिकांच्या त्या सैनिकाच्या कुटुंबियांना, त्याच्या पाल्याला शासकीय सेवेत माजी सैनिकांबरोबरच आरक्षण दिलं जावं अशा पद्धतीची एक तरतूद आहे. पण ही गोष्ट बऱ्याचशा व्यक्तींना माहीत नाही म्हणून मी पुन्हा एकदा ते सांगतोय. पण सगळ्याच माजी सैनिकाच्या पाल्याला आरक्षण नाही तर फक्त तो जीआरनुसार जे दिलेलं आहे ना, म्हणजे मृत्यू किंवा अपंगत्व आला असेल तरच त्या माजी सैनिकांना, त्या सैनिकांच्या पाल्याला किंवा कुटुंबियांना हे आरक्षण असतं, हे लक्षात घ्या बाब. ओके, ठीक आहे. आता माजी सैनिकांबाबतचं आपण जे पाहणार आहे त्यात आता पोलीस भरतीमध्ये काय काय विशेष बदल होतं. आता 2021 ची जी पोलीस भरती झाली तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, ते प्रत्यक्ष 2021 ची पोलीस भरती पण 2023 मध्ये पार पडली आणि या भरतीमध्ये माजी सैनिकांबरोबरच माजी सैनिकांची जी पाल्ले आहेत, माजी सैनिक ते सुद्धा भरती झालेले आहेत. ह्या भरतीमध्ये तुम्ही पुणे ग्रामीणचं मेरिट बघा, तुम्ही परभणीचं मेरिट बघा, तुम्ही मुंबईचं मेरिट बघा, त्या मेरिटमध्ये माजी सैनिकांबरोबर माजी सैनिकांचे पाल्ले, माजी सैनिक एक सर्व्हिसमॅन डिपेंडंट असा कॉलम केला होता का, ते सुद्धा त्या ठिकाणी भरती झालेली आहेत. ही बाब तुम्हाला क्लिअर झाली पाहिजे. आता माजी सैनिकांसाठी पोलीस भरतीमध्ये शिक्षण कसं असतं त्याच्यावर थोडीशी चर्चा करतो, थोडक्यात अगदी पाहतो, कारण जुन्या पोरांना सगळ्या माहिती आहे, जुन्या माजी सैनिकांना सर्वांना त्याची कल्पना आहे, पण नवीन काय माजी सैनिक आत्ताच सेवेत येऊ इच्छितात तर त्यांच्यासाठी बी फायदा होईल अशा पद्धतीचं लेक्चर घेतो की माजी सैनिकांना शिक्षणामध्ये दोन प्रकार गट पडले आहेत. ज्या माजी सैनिकाची 15 वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे आणि ज्या माजी सैनिकाची 15 वर्ष सेवा पूर्ण झालेली नाही, असे दोन गट आहेत. जर एखाद्या माजी सैनिकांची जर 15 वर्ष सेवा पूर्ण झाली असेल तर 10वीवर सुद्धा त्यांना पोलीस दलात जाता येतं, लक्षात ठेवा. 15 वर्ष ज्यांची सेवा झालेली आहे त्यांना पोलीस भरतीमध्ये 10वीवर उत्तीर्णसुद्धा जाता येतं, लक्षात ठेवा. किंवा IASC अशी एक परीक्षा आहे, ती जर उत्तीर्ण असाल तुम्ही, म्हणजे इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन, हे जर सर्टिफिकेट असेल तरीसुद्धा, ते प्रमाणपत्र असेल ना तरीसुद्धा त्यांना पोलीस भरतीमध्ये जाता येतं. सोप्या भाषेत काय की ज्यांची 15 वर्ष सेवा झालेली आहे त्यांनी एकतर 10वी उत्तीर्ण असावं किंवा IASC सर्टिफिकेट असावं, हे दोन अटी येत्या. आणि ज्यांची 15 वर्षापेक्षा सेवा पूर्ण झालेली नाही, त्याच्या आतच सेवा कमी आहे 15 वर्षापेक्षा, त्यांना मात्र 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. बस, बाकी वयाची तर तुम्हाला माहिती आहे, जितकी सैन्य सेवा झालेली आहे अधिक 3 वर्ष, म्हणजे माजी सैनिकांना भरपूर वयामध्ये सवलत आहे, एवढं साधा सोपा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता आपल्याला मेन विषयावर यायचे की माजी सैनिकांच्या मेरिटच्या बद्दल आपल्याला चर्चा करायची. इथे लक्षात, माजी सैनिकांच्या मेरिटबद्दल आपण खूप महत्त्वाचं बोलणार आहे. बघा,
ही खूप महत्त्वाची बाब आहे. म्हणजे माजी सैनिकांसाठी जिल्ह्याची निवड किती महत्त्वाची असते हे मी आवर्जून सांगणार आहे. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की आत्ता जी 2021 पोलीस भरती 23 पार पडली त्यामध्ये महाराष्ट्रात असं 23 जिल्हे आहेत. किती? 23 जिल्हे. की त्या 23 जिल्ह्यामध्ये माजी सैनिकच उपलब्ध झाले नाहीत. वेगवेगळ्या प्रवर्गाचे बरं का, अख्खे सगळेच माजी सैनिक नाही. काही जिल्ह्यामध्ये OBC माजी सैनिक उपलब्ध झाला नाही, काही जिल्ह्यामध्ये SC माजी सैनिक उपलब्ध झाला नाही, काही जिल्ह्यामध्ये ST माजी सैनिक उपलब्ध झाला नाही. अक्षरशः महाराष्ट्राला अजून माहीत नाही की 23 जिल्हे असे आहेत की तिथं माजी सैनिक वेगवेगळ्या प्रवर्गाचे उपलब्ध न झाल्यामुळे त्या जागेत तशाच खाली राहत ठेवावे लागले. म्हणजे एकीकडे माजी सैनिकांचं इकडं कॉम्पिटन्स दुसऱ्या जिल्ह्यात नाही आणि काही जिल्ह्यात माजी सैनिकांचं फॉर्मच आलं नाही. तर म्हणून मी नेहमी सांगतो की नाही की माजी सैनिकांनी नीट लक्ष ठेवा. तुमची जिल्ह्याची निवड खूप म्हणजे खूप महत्त्वाची असते. फॉर्म भरताना तुम्ही व्यवस्थित समजून घ्या एखादी संकल्पना. नीट तुम्ही मला जरी भेटायला आला तरी काही हरकत नाही, पण जिल्ह्याची निवड का महत्त्वाची आहे? कारण तुम्ही पुण्याला फॉर्म भरताय का, रायगडला भरताय का, रत्नागिरीला भरताय का, ठाण्याला भरताय का, मुंबईला भरताय, त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. कारण आता या वर्षीच्या पोलीस भरतीपासून तुम्हाला एकच युनिट निवडायचं आहे, त्यामुळे युनिट निवडताना नीट काळजी घ्या. कारण टोटल महाराष्ट्रात भरती असणाऱ्या 55-60 युनिटमध्ये आणि तुम्हाला निवडायचं आहे एकच युनिट, ते जर निवडलं योग्य तर तुमचा फायदा, चुकीचं निवडलं तर खूप मोठं कॉम्पिटिशन. त्यामुळं गेल्या वर्षीची जी आत्ता 2021 पोलीस भरती झाली त्यामध्ये 2 कितीतरी माजी सैनिक भरती झालं, पण काही जिल्ह्यामध्ये 100 जास्त मेरिट गेलं होतं, टफ फाईट झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मला असं वाटतं की माजी सैनिकांनी ह्या गोष्टीचा नीट विचार करा. मी अख्ख्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही भरतीचं मेरिट मला विचारा मी तुम्हाला सांगेल, तुम्हाला आश्चर्य वाटेल. म्हणजे मी स्वतः स्टडी केला की 23 मला आढळलं असं, 23 की तिथं माजी सैनिकाचा अर्ज आला नाही. म्हणजे SC तर आलं नाही, NT तर आलं नाही, PG तर आलं नाही, पण अर्ज आला नाही असं 23 इथं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला आता जिल्ह्याचं सांगतो बरं का, मुंबई रेल्वेमध्ये ST 6 आयाशाखाली राहिल्या, SBCची 1 आयाशीखाली राहिली. बघा मुंबई रेल्वे 23 मी सांगतोय. त्यानंतर रायगडसारखा जिल्हा बघा, SC 5 ST 5 आणि VGA 1 आयाशी खाली राहिली. मी मुद्दाम सांगतोय, थोडा वेळ जाईल, पण मी का सांगतोय कारण विद्यार्थ्यांना कळावं मेरिटमध्ये कसं महत्त्व असतं ते. आणि मग बाकीचं मी सगळेच टॉपिक त्यात कव्हर करणार आहे, डॉक्युमेंट वगैरे पुढचं अजून मी टप्पं, पण नीट समजून घ्या. पालघरसारख्या जिल्ह्यामध्ये ST 7 आयाशा खाली राहिल्या, EWF 3 आयाशा पालघरला, EWF उमेदवारच पालघरला मिळाला नाही. मी जे सांगतोय त्यातलं एक वाक्य सुद्धा खोटं नाही बरं का. म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन चेक करा, स्वतः माहिती अधिकाऱ्यांना माहिती मागवा, काही करा, तुमच्या लक्षात येईल की ही सगळी गोष्ट A to Z म्हणजे मी पुरावं आणि पूर्ण ती पाहून माहिती तुम्हाला देत असतो. त्यामुळं इतकं विशेष बाब आहे. सिंधुदुर्गासारख्या ठिकाणी SC 2 खाली राहिल्या लक्षात ठेवा. त्यामुळे ही बी बाब आहे. रत्नागिरी बी SC उमेदवार आहे असं खाली राहिलं. नाशिक ग्रामीणसारख्या ठिकाणी FIJA A बघा, नाशिक ग्रामीण या ठिकाणी FIJA-ची 1 खाली राहिली. अहमदनगरसारख्या जिल्ह्यात ST 1 FIJA-ची आणि NTB 2 आहेशा खाली राहिल्या. बघा अहमदनगरमध्ये NTB उमेदवार मिळाला नाही, 2 आहेशा खाली राहिल्या. धुळ्यामध्ये ST 3 आहेशा खाली राहिल्या. कोल्हापूरमध्ये ST 1 आहेशा खाली राहिली. सगळ्यात विशेष बाब म्हणजे सातारा हा जिल्हा माजी सैनिकांचा जिल्हा आहे, तिथे ST 4 खाली राहिल्या आणि SBCची सुद्धा 1 आहेशी खाली राहिली. म्हणजे माजी सैनिकांचा जिल्हा सातारा असताना सुद्धा सातारा जिल्ह्यात माजी सैनिक उमेदवारच मिळाले नाहीत. कारण सातारा जिल्ह्यातल्या माजी सैनिकांनी अदर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलं आणि नको तिथं खूप गर्दी झाली माजी सैनिकांची. म्हणजे ते विशेष बाब आहे की सातारसारख्या ठिकाणी सुद्धा मला आश्चर्य वाटलं की तिथं सुद्धा जागा खाली राहिली. सोलापूर ग्रामीणला ST 4 सोलापूर ग्रामीणला खाली राहिल्या. म्हणजे बघा लक्षात ठेवा. परभणीसारख्या ठिकाणी NTB 1 खाली राहिली. म्हणजे हिंगोलीसारख्या ठिकाणी सुद्धा जागा खाली राहिली SBCची. नागपूर ग्रामीण बघा, नागपूर ग्रामीणसाठी तर एवढ्या जागा खाली राहिल्या. बघा जवळजवळ नागपूर ग्रामीणला विश्वास वाटते की म्हणजे माजी सैनिकांचा अर्ज चालला नाही. ते काय म्हणजे ST 1 खाली राहिली, FIJA-ची 1 खाली राहिली, NTB 1 खाली राहिली, NTD 1 खाली राहिली, SBCची 1 खाली राहिली, EWF 1 खाली राहिली. नागपूर ग्रामीण हा गेल्या पोलीस भरतीला माजी सैनिकांसाठी सगळ्यात सेफ जिल्हा होता मी तर सांगेन, पण उमेदवार अक्षरशः उमेदवारांचा अर्ज चालला नाही. तर मी म्हणतो की महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरता येतो. तुम्ही नंतर बदली करून घेऊ शकता, काय करू शकता, पण तिथं उमेदवारच उपलब्ध नसणं खरं तरी शासनाची लय मोठी त्रुटी आहे. हे पोलीस भरतीमध्ये शासनाची सगळ्यात मोठी त्रुटी आहे की उमेदवारांना एका लकी ड्रॉसारखा खेळ झालेला आहे की जिथं फॉर्म भरलं तिथं फायदा होतो नाही तर अचानक तोटा होते. असा भरती प्रक्रिया कधी लकी ड्रॉ नसावं. पण आता काय आहे दुर्दैव, आपण शासनाला ह्या संदर्भात किती वेळा विनंती केलेली की तुम्हाला जर चांगली मार्क पडले तुमच्या चॉईसचा जिल्हा द्या तुम्हाला,
पण ही गोष्ट का त्यांच्या लक्षात येत नाही असो. पण आता जे भरती जाहीर झालेले होती आता लवकरच, त्या भरतीतनं आपल्याला एक युनिट निवडायचं एवढं लक्षात ठेवा, आणि प्रॉपर प्लॅनिंगने निवडायचं युनिट. निश्चितपणे मी तुम्हाला त्या बाबतीत मदत करेल, कारण गेले 10-15 वर्ष मी सगळ्या महाराष्ट्राचं मेरिट पाहतोय, कसं चढ उतार होतात, कसं कमी लागतं, का जास्त लागतं. आपल्याला फक्त एकच डोक्यात असतं, जिथं जागा जास्त तिथं फॉर्म भरायचा, तसा फॉर्म्युला चालत नाही लक्षात ठेवा. बघूया त्याच्यावर मी सविस्तर पुन्हा लेक्चर घेणार. भंडारासारख्या ठिकाणी जागा खाली राहिली एस टीची, वर्ध्यासारख्या ठिकाणी, वर्ध्यामध्ये तर दुर्दैव बघा, एस सीच्या 2 जागा आयाशी खाली वर्ध्यामध्ये राहिल्या, त्यानंतर एस टीची 1 जागा आयाशी खाली राहिली, ओबीसीच्या 3 जागा, ईडब्ल्यूएचची सुद्धा जागा खाली राहिली. म्हणजे वर्ध्यामध्ये ओबीसीच्या 3 जागा होत्या माजी सैनिकांना, पण वर्ध्यामध्ये एकही माजी सैनिक ओबीसीचा उपलब्ध झाला नाही. ईडब्ल्यूएचची 1 जागा होती वर्ध्यामध्ये, वर्ध्यामध्ये माजी सैनिक उपलब्ध झाला नाही. वर्धा हा जिल्हा तसा माजी सैनिकांना सेफ होता. काय माजी सैनिक कदाचित उतरले असतील, पण वर्ध्याचा पेपर टप असल्यामुळे कमीत कमी 65 गुण घ्यायचे असतात, ते कदाचित त्यांना पूर्ण करता आलं नसेल असंही असू शकते शक्यता. पण वर्ध्यामध्ये माजी सैनिक नव्हते हे मात्र खरी बाब आहे. गडचिरोलीसारख्या ठिकाणी अक्षरशः माजी सैनिकाच्या गडचिरोलीच्या जागा तशाच खाली राहिल्या, विजा अच्या 3 जागा राहिल्या, NTC च्या 3 जागा माजी सैनिकाच्या खाली राहिल्या. गोंदियासारख्या ठिकाणी फिजाची 1 जागा, NTBची 1 जागा आणि NTCची 1 जागा. म्हणजे गोंदियासारख्या ठिकाणी NTCचाच उमेदवार मिळाला नाही, NTBचाच उमेदवार मिळाला नाही, गोंदियाची अवस्था झाली लक्षात घ्या. अमरावती ग्रामीणमध्ये तीच अवस्था झाली, फिजा अची 1 जागा राहिली, अकोल्यामध्ये तशीच जागा खाली राहिली एस टीची. बुलढाणा हा सगळ्यात टप मिरिट लागणारा जिल्हा आहे, पण तिथंसुद्धा EWHचा उमेदवार मिळाला नाही बुलढाण्यासारख्या ठिकाणी. पुणे रेल्वेची तीच अवस्था, STची SBCची 1 जागा खाली राहिली. छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी सुद्धा जागा खाली राहिली, STची 1 जागा, NTBची 1 जागा आणि SBCची 1 जागा अशी खाली राहिली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 23 जिल्हा साहित्य की तिथं माजी सैनिकाचं उमेदवार उपलब्ध झालं नाही, वेगवेगळ्या प्रवर्गाचं. ही अतिशय विशेष बाब आहे आणि महाराष्ट्रातल्या बहुतांश जनतेला ही बाब माहीत नाही. तर इथून पुढच्या येणाऱ्या भरतीला फॉर्म भरताना मी अजूनही सांगतोय की इतकं व्यवस्थित पद्धतीने फॉर्म भरा. निश्चितपणे मी तुमचं एक सेमिनार मी सह्याद्री अकॅडमी बारामतीला घेणार आहे की माजी सैनिकांनी जिल्ह्याची निवड कशी करायची, ते फ्री सेमिनार ठेवू आपण तुम्हाला, जेणेकरून त्याच्यात तुमचा सगळ्यांशी संवाद साधता येईल. असो ठीक आहे, फक्त आता जिल्ह्याची निवड आणि ह्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. काही ठिकाणी माजी सैनिकांना जेवढ्या जागा होते ना, बघा लक्षात ठेवा, माजी सैनिक प्रत्येक सामाजिक कारणासून एकतर उमेदवार तर उपलब्ध झाला नाही, 23 जिल्ह्यात तर 0 उमेदवार उपलब्ध झाला आपण पाहिलं त्या प्रवर्गात. पण काही ठिकाणी जागा आहे त्या 8 पण उमेदवार आले 3, जागा आहे त्या 5 उमेदवार आले 1 असं सुद्धा झालेलं आहे. बघा ही नीट गोष्ट लक्षात घ्या. मगाशी मी काय तुम्हाला सांगितलं की माजी सैनिकाचा उमेदवारच तिथं आला नाही, हा अशी जागा खाली राहिली, हा एक प्रकार घडला. दुसरा प्रकार काय घडला की उमेदवाराला जेवढ्या माजी सैनिकात जागा आहेत तेवढ्या संख्येचे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत, ही सुद्धा महत्त्वाची आहे. समजा जागा 5 असतील तर 1च माजी सैनिक उपलब्ध झाला, उपलब्ध झाला पण 1च झाला. मग अशी 23 जिल्ह्यात काय सांगितलं की उपलब्ध झाला नाही, म्हणजे उमेदवारांनी फॉर्मच तिकडे भरला नाही, हा एक वेगळा विषय. आणि काही जिल्ह्यामध्ये उमेदवार उपलब्ध झाला पण कमी उपलब्ध झाले. उदाहरण तुम्हाला सांगतो, ठाणे शहरला SC च्या माजी सैनिकाच्या 8 जागा होत्या, ठाणे शहरला SC माजी सैनिकी जागा होत्या 8 जागा होत्या, पण उमेदवार हजर किती होतं, 3 हजर होतं, फक्त 3च उमेदवार तिथं हजर होतं. असं महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये घडलेलं आहे, ही सुद्धा बाब विशेष लक्षात घ्या. इथे लक्षात, म्हणजे ह्या 2 बाबी मी तुम्हाला सांगतो, तर त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता आपण थोडंसं पाहूया की माजी सैनिकांचं जे मिरिट आहे ते सगळ्यात टप मिरिट कुठं कुठल्या जिल्ह्यात लागलं, सगळ्यात कमी मिरिट कुठल्या जिल्ह्यात लागलं, ह्याच्यावरती आपण थोडंसं एक चर्चा करूया. माजी सैनिकांचं मिरिट कसं राहिलं होतं, ओके. आता माजी सैनिकांचं सर्वात टप मिरिट साधारण आपण खुल्या गटातलं पाहू, कारण खुल्या गटातले मिरिट पाहिलं की त्याच्या खाली बाकीचं मिरिट असतं. आणि लक्षात ठेवा माजी सैनिकाचं, समजा ओबीसी जर माजी सैनिक असेल आणि त्याला 3 जागा असतील तर ओबीसीचा माजी सैनिक खुल्या गटातल्या माजी सैनिकामध्ये जाऊ शकतो, ही एक बाब लक्षात ठेवा, बऱ्याच जणांना माहीत नसती. त्यामुळे माजी सैनिकांनी फॉर्म भरताना या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा असतो, लक्षात घ्या. तर आता माजी सैनिकात सगळ्यात टप मिरिट जर कुठं लागलं होतं तर मी एक थोडंसं जिल्हा सांगतो तुम्हाला, माहीत असावं कशा स्वरूपाचं आणि कुठं टप मिरिट लागलं होतं. तर माजी सैनिकात सगळ्यात टप मिरिट लागलं होतं बुलढाण्याला. बुलढाण्याला माजी सैनिकांचं ओपनचं मिरिट 138 वर आलं होतं. बघा बुलढाणा या ठिकाणी 138, म्हणजे मी सांगितलं ना काही जिल्ह्यात माजी सैनिक उमेदवार उपलब्ध झाले नाही आणि काही जिल्ह्यात माजी सैनिकांचं मिरिट इतकं टप लागलं. 138 मिरिट येऊन थांबलं होतं ओपनचं, म्हणजे किती टप मिरिट असेल, 150 पैकी 138 वर. परभणीसारख्या ठिकाणी 136 वर मिरिट आलं होतं. बघा परभणीचं मिरिट 136 वर आलं होतं. खूप विशेष बाबी आहे बरं का,
जितकं टप मेरिट लागलं होतं. कोल्हापूरचं सुद्धा गेल्या वेळेस माझ्या सैनिकाचं मेरिट वाटलं नव्हतं, पण कोल्हापूरचं टोटलच मेरिट खूप टप होतं. 134 माझ्या सैनिकाचं ओपनचं मेरिट येऊन थांबलं होतं. सातारासारखा जिल्हा माझी सैनिकांचा जिल्हा आहे, पण सातारमध्ये माझे सैनिक एका प्रवर्गाला उपलब्ध झाले नाहीत, पण दुसऱ्याकडे माझ्या सैनिकांचं खुल्यांचं मेरिट 130 जाऊन थांबलं होतं. हे बी लक्षात घ्या. रत्नागिरीसारख्या ठिकाणी सुद्धा 122 मेरिट गेलं होतं. त्यामुळं बुलढाणा असेल, परभणी असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, रत्नागिरी असेल, हे जिल्हे गेल्या वर्षीच्या मेरिटमध्ये माजी सैनिकांचं हायेस्ट मार्क घेणारं जिल्हं ठरलं होतं. त्यातला सगळ्यात हायेस्ट मार्क घेणारा बुलढाणा जिल्हा होता, लक्षात ठेवा. त्यानंतर परभणी जिल्हा वगैरे. आता माजी सैनिकांचं तुम्ही म्हणसाल की मग सर मेरिट सगळ्यात कमी कुठं लागलं होतं, ते मी तुम्हाला सांगणार आहे की माजी सैनिकांचं सगळ्यात कमी मेरिट कुठल्या जिल्ह्यामध्ये लागलं होतं. तर माजी सैनिकांना गेल्या वर्षीच्या भरतीमध्ये सगळ्यात सेफ जिल्हा होता ठाणे ग्रामीण. कुणी लक्ष दिलं नाही, याचं कारण असं आहे की ठाणे शहराला भरपूर जागा होत्या. बघा नीट लक्षात घ्या, एकच सेकंड वाटलं असतं, ठीक आहे. येस, ठाणे ग्रामीण. आता तुम्ही म्हणताल की सर ठाणे ग्रामीणचं एवढं कमी मेरिट का 2 लागलं होतं माझी सैनिक, त्याचं कारण असं आहे की ठाणेच्या आजूबाजूला म्हणजे गेल्या वर्षी जी पोलीस भरती झाली त्याला मुंबईला भरपूर जागा होत्या, मीरा भाईंदरला भरपूर जागा होत्या ठाणेच्या आजूबाजूला, ठाणे शहराला भरपूर जागा होत्या, म्हणजे मुंबई रेल्वेला भरपूर जागा होत्या, म्हणजे नवी मुंबईला भरपूर जागा होत्या. म्हणजे ठाण्याच्या जी आजूबाजूला भरपूर जागा असल्यामुळे विद्यार्थी माजी सैनिक कन्फ्यूज झाले की आपण फॉर्म कुठं टाकायचा. आणि मग बऱ्याच जणांनी ठाणे शहरला टाकलं, ठाणे शहरला टप होतं, मुंबईला काही जणांनी टाकलं, पण ठाणे ग्रामीण हा दुर्लक्षित राहिला. आणि गेल्या वर्षी सर्वात कमी मेरिट फक्त 79 ओपनचं मेरिट येऊन थांबलं बरं का. 79 फक्त 79 ओपनचं मेरिट म्हणतोय. जर ओपनचंच माजी सैनिकाचं मेरिट 2 लागलं असेल तर मग आता इतर प्रवर्गाची अवस्था काय असेल तुम्ही समजून घ्या. 68, 70, 72, 74 असं मेरिट आलं माजी सैनिकाचं. म्हणजे लगेच तुम्ही म्हणाल आता सरांनी सांगितलं ठाणे ग्रामीण म्हणल्यानंतर उद्याच आता 24 भरती आली की मी ठाणे ग्रामीणला फॉर्म टाकेल, अजिबात तसलं काय करू ना. कारण हे मेरिट झालं प्रत्येक वेळेचं मेरिट रेशो हलत राहतो, बदलत राहतं, त्या त्यावेळेची परिस्थिती वेगळी असते, लक्षात ठेवा. पण आता जे कालचं ठाणे ग्रामीणचं मेरिट होतं ते महाराष्ट्रातलं सगळ्यात कमी मेरिट होतं. त्यानंतर वर्ध्यासारख्या ठिकाणी खूप कमी होतं. वर्ध्याचं 85 मेरिट आलतं. वर्धा फक्त 85 मार्काचं ओपनचं माझी सैनिक भरती चालतं, ओपन म्हणतोय मी. मग ओपनचं जर 2 झालं असेल तर मग EWS, OBC, SC, ST, NT, FJE ह्यांचं मेरिट कुठं आलं असेल हे तुम्ही कल्पना करा. पालघरसारख्या जिल्ह्याचं अख्ख्या जिल्ह्याचं मेरिट 2 लागलं होतं. पालघरचं ओपनचंच मेरिट 93 लागलं होतं. बघा पालघर ओपनचंच मेरिट 93 आलं होतं ओपन. मग आता बाकीचं तर मेरिट आपोआपच 2 असणार. मीरा भाईंदरची तीच अवस्थाची ओपनचं मेरिट 94 आलतं. मग तुम्ही म्हणताल की सर मीरा भाईंदर बी चांगलं होतं ठाणे ग्रामीण. ठाणे ग्रामीणचा पेपर सोपा असून सगळ्यात कमी मेरिट होतं 19. मीरा भाईंदरचा पेपर तुलनेने टफ होता, वर्ध्याचा पेपर तुलनेने टफ होता. त्यातलं मेरिट थोडं कमी आलं तरी एवढं मला ही वाटलं नाही. पण ठाणे ग्रामीणचा पेपर सोपा असून सुद्धा मेरिट इतक्या खाली आलं 19 ही विशेष खूप बाव आहे, लक्षात ठेवा. मीरा भाईंदर सारखा जिल्हा आहे ना त्याचं मेरिट फक्त 94 आलतं. इव्हन नागपूर ग्रामीणला सुद्धा माझी सैनिक गेलं होतं. नागपूर शहर नागपूर ग्रामीणला माझी सैनिकांचं तुलनेने कमी संख्येत बरं का. म्हणजे दोन्ही ठिकाणी, म्हणजे या वर्षीची जर पोलीस भरती पाहिली ना 2021 झालेली 23 नागपूर शहर असेल किंवा नागपूर ग्रामीण असेल किंवा भंडारा असेल, त्या टप्प्यामध्ये माजी सैनिकांचा अर्जच कमी आला. माजी सैनिकांनी आलंच नव्हतं जास्त. त्या माजी सैनिकांनी सगळे इकडे आलते, मुंबई, पुणे, इकडं ठाणे शहर, ह्या बाजूला त्यांनी बुलढाण्याकडं, साताऱ्याकडे फॉर्म भरलं किंवा इकडं कोल्हापूरला फॉर्म भरलं, पण दुर्दैवाने तिथं फॉर्म भरलं नाहीत. आणि त्याच्यामुळे नागपूर ग्रामीणचं बी मेरिट 2 लागलं, नागपूर शहरचं मेरिट 2 लागलं आणि भंडाऱ्याचं मेरिट 2 लागलं. टोटल माजी सैनिकांचं मेरिट 2. महाराष्ट्रातलं असं किती जिल्हा दाखवू की तिथं माजी सैनिकाचं मेरिट 2. ठाणे ग्रामीण सांगितलं, वर्धा सांगितलं, पालघर सांगितलं, मीरा भाईंदर सांगितलं, नागपूर ग्रामीण, नागपूर शहर, भंडारा ह्या जिल्ह्यांचं अख्खं सगळं माजी सैनिकाचं मेरिट 2 होतं, लक्षात घ्या. नागपूर ग्रामीणला फक्त 96 मार्कापर्यंत मेरिट आलतं माजी सैनिकांचं, 96, आणि नागपूर शहराला 99 आणि भंडाऱ्याला 98 असं मेरिट खाली खाली आलं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळं माजी सैनिकांचं मेरिट खूप खाली आलं होतं, ही बाब सुद्धा विशेष लक्षात घ्या. मी तुम्हाला माहिती असावं की माजी सैनिक. आता तुम्ही म्हणताल की सर तुम्ही फक्त ओपनच्या माजी सैनिकांचं मेरिट सांगितलं, इतर मागास प्रवर्गातल्या माजी सैनिकांचं मेरिट का सांगितलं नाही तुम्ही, असं तुम्ही म्हणाल. याचं कारण आहे की जे ओपनचं मेरिट असतं ना त्याच्या खाली इतर प्रवर्गाचं असतं. तुम्हाला जर पाहिजे असेल तर इतर प्रवर्गाचं मी सांगतो मेरिट. म्हणजे जे ओपनचं मेरिट असतं ना, ओपनचं मेरिट, त्याच्या खाली इतर माजी सैनिकांचं मेरिट असतं, लक्षात ठेवा. काय म्हणजे SC असेल, ST असेल, OBC असेल, FJE असेल, NT BA असेल,
एस बी सी असेल, ई डब्ल्यू एस असेल, ह्यांचं मेरिट ह्याच्याही पेक्षा खाली असतं. तुम्हाला उदाहरण दाखल सांगतो की मुंबईमध्ये एस टीचं मेरिट किती लागलं होतं माजी सैनिकाचं, सगळ्यात कमी, अख्ख्या महाराष्ट्रातलं सगळ्यात कमी, 66 मार्काचं फक्त मुंबई एस टी. बघा लक्षात ठेवा, तुम्ही स्वतः चेक करून बघा, फक्त 66 मार्क. बघा तुम्हाला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्रातलं सगळ्यात कमी माजी सैनिकाचं मेरिट आहे मुंबई एस टी प्रवर्गाचं. आणि तसं तर ह्याच्याही कमी लागलं असतं, पण आपल्या शासनाचं जे आर असं आहे की कमीत कमी 65 मार्क पडली तरच त्याला पोलीस होता येतं. पूर्वी ह्याच्या आधीचं मेरिट मी तुम्हाला कितीतरी माजी सैनिक दाखवतो की 40 मार्काला भरती झालेले रत्नागिरीतले माजी सैनिक मी दाखवेल, कितीतरी 35 मार्काला भरती झालेली माजी सैनिक येते. माजी सैनिकच नाही, इतर बी प्रवर्गाची कॅन्डिडेट कितीतरी भरती झाली होती. पण आता काय झालेलं आहे की जी आर असं आहे की कमीत कमी तुम्हाला 65 मार्क घेतली तरच तुम्हाला पोलीस होता येतं, लक्षात ठेवा. त्यामुळं गुणांचे आत टाकलेले आहे, म्हणून आता माजी सैनिकाचं मिनिमम मेरिट 66 थांबलेलं आहे. म्हणजे मी माजी सैनिकांबद्दल बोलत नाही, इतर बी प्रवर्गाबद्दल बोलतो की खेळाडू असेल, पोलीस पाल्य असेल, महिला असेल, यांचं सुद्धा मेरिट मी 40 आणि 45 कितीतरी दाखवू शकतो 2019 पोलीस भरतीमध्ये. ह्याच्या आधीची जी भरती झाली ना त्यावेळेस मिनिमम मार्काचा क्रायटेरिया नव्हता, त्यावेळेस कितीतरी कमी मार्काचं मेरिट लागलं होतं, लक्षात ठेवा. म्हणजे कोल्हापूरसारख्या ठिकाणी भज भज फक्त 42 मिनिट लागलं होतं कोल्हापूरला, आणि रत्नागिरीचं माझं सैनिक 40 मार्काला भरती झाली होती. म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचं मी मेरिट सांगेल की तुम्हाला आश्चर्य वाटेल की सर खरंच तुम्ही कधी चेक करा, रत्नागिरीचं जे माजी सैनिक आहे ना, रत्नागिरीचं एस सी प्रवर्गाचे माजी सैनिक गेल्या वर्षीच्या भरतीमध्ये 2000 फक्त 40 मार्काला भरती झाली होती, आणि कोल्हापूरला एन टी बीचं माजी सैनिक फक्त 42 मार्काला भरती झाली होती. इवन महिलासुद्धा मी कितीतरी सांगेल की 40, 42, 35, 32 मार्काला भरती झालेली होत्या, पण त्यावेळेस मिनिमम मार्क नव्हता. आता पोलीस होण्यासाठी मिनिमम 65 पडली पाहिजेत मार्क, म्हणून आता मुंबई एस टीचं मेरिट सगळ्यात कमी लागलं महाराष्ट्रातलं 66 लागलं, कारण त्याच्या खाली जर आलं तर फेलच होते ना कॅन्डिडेट, म्हणून त्याच्या खाली आलं नाही. पुणे ग्रामीणसारख्या ठिकाणी बघा, एस टीचं 70 मार्काचं माजी सैनिक भरती झालेलं आहे. म्हणजे ओपन सोडून इतर प्रवर्गातसुद्धा मेरिट खूप कमी होतं. अमरावती शहरसारख्या ठिकाणी ई डब्ल्यू एसचा कॅन्डिडेट 74 मार्काला, अमरावती शहर ई डब्ल्यू एस कॅन्डिडेट. सोलापूरसारख्या ठिकाणी ओ बी सीचा फक्त 78 मार्काला माजी सैनिक भरती झालेला आहे. म्हणजे सोलापूर ओ बी सी, ओ बी सी सोलापूर फक्त 78, लक्षात घ्या. यातला 1% खोटं नाही, तुम्ही कुठेही जाऊन चेक करू शकता, एक वाक्यसुद्धा नाही. नागपूर ग्रामीण आणि नागपूर शहरला मी नेहमी सांगतो की नाही, यावर्षी माजी सैनिकांची संख्या कमी होती, लक्षात ठेवा. नागपूर ग्रामीणसारख्या ठिकाणी ओ बी सी 76 येऊन थांबला होता. नागपूर ग्रामीणचे जे ओ बी सीचं मेरिट आहे ना, ते ओ बी सीचा प्रवर्गाचं जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेला ना, तो 76 मार्क आहे. गडचिरोलीसारख्या ठिकाणी तर कमीच होती, एस टी असेल, ओ बी सी असेल, 70 भरती झालेली आहे ती. गोंदियासारख्या ठिकाणी सुद्धा एस सीचा कॅन्डिडेट 77 मार्काला भरती झालेला आहे. गोंदियासुद्धा लक्षात घ्या, गोंदिया एस सीचा जे कॅन्डिडेट आहे तो फक्त 77 मार्काला कॅन्डिडेट ते कॅन्डिडेट पोलीस झालेले आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळं माजी सैनिकांचं जे मेरिट आहे ते वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये खूप कमी होतं, महिलांसुद्धा कमी होतं, आणि बऱ्याच जिल्ह्यात 2 अंकी होतं. फक्त जर आपण जिल्हा निवडला नाही व्यवस्थित तर मग 130 वीवर लागलो होतं. मी तुम्हाला सांगितलं ना, बुलढाणासारखा जिल्हा, सातारासारखा जिल्हा, रत्नागिरीसारखा जिल्हा, कोल्हापूरसारखा जिल्हा, किती टप मेरिट माजी सैनिकांना लागलं होतं. म्हणजे तुम्ही आकडे बघताय 77, 76, 66, 78, तू म्हणणार आणि एका बाजूला 135, 136 म्हणजे इतकं टब्बी मेरिट होतं. त्यामुळं आपण माजी सैनिकांनी जिल्ह्याची निवड करताना अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे, एवढं मी तुम्हाला ह्या निमित्ताने सांगेल. आणि निश्चितपणे तुम्हाला मी जिल्हा निवडीसाठी मदत करणार, म्हणजे आमची टीम किंवा मी तर निश्चितपणे तुम्हाला ह्या संदर्भात मदत करणार, ठीक आहे. आता माजी सैनिकांबद्दलचं मेरिटची का चर्चा केली, तू म्हणाल सर एवढं 2021 मेरिट कशाला आम्हाला सांगितलं, 2023 जी भरती झाली त्याचं मेरिट कशाला सांगितलं. ह्या मेरिटच्या अनुषंगाने मला एक सांगायचं आहे की आपण एकाच ठिकाणी गर्दी करतो आणि बाकीचं जिल्हे तसंच दुर्लक्षित राहतात, तिथं फॉर्मसुद्धा येत नाहीत, तर इथून पुढच्या 2024 भरतीमध्ये अशी चूक होता का म्हणे, आपण प्रॉपर ठिकाणी फॉर्म भरायचा, हेच या निमित्ताने सांगायचं होतं मेरिटच्या निमित्त. आता माजी सैनिकांसाठी आपण एक कागदपत्राचा विषय घेतला होता, तर बघा कोणती कागदपत्र, आपण कागदपत्र जिल्ह्याची निवड इतर माहिती पाहतोय, तर कागदपत्राबद्दल थोडंसं सांगतो. बऱ्यापैकी माजी सैनिकांना माहीत आहे कागदपत्र, भरती तर मी नंतर सांगणार, तुम्हाला सर्वांना माहीत आहे 10वी 12वीचं मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, शाळा सोडण्याचा दाखला वगैरे हे सगळं लागतं, हे सगळ्यांना माहीत आहे. कास्ट सर्टिफिकेट लागतं, डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं, हे सगळे सर्टिफिकेट तुमची मी आहेत असं समजतो. आधार कार्ड, पॅन कार्ड लागतं, आणि ही जी सगळी कागदपत्रं असतात ती कागदपत्र फॉर्म भरण्याच्या जे अंतिम दिनांक असतो त्याच्या आतली पाहिजेत. फॉर्म भरण्याची दिनांक संपल्यानंतर जर तुम्ही कागदपत्र काढायला गेला तर ती कागदपत्र भरती चालत नाही, तुम्हाला त्या भरती प्रक्रियेने बाहेर जावं लागतं. म्हणजे सर्व कागदपत्र किंवा प्रमाणपत्र हे आवेदन अर्ज भरण्याची जी अंतिम दिनांक आहे त्या दिनांकापर्यंतची किंवा त्याच्या आतली पाहिजे, त्यापूर्वीची असणे गरजेचे आहे.
त्याच्यानंतरची काढू नका, म्हणजे अजूनही वेळ गेलेला नाही. विद्यार्थ्यांनी कागदपत्र काढा. माजी सैनिकांसाठी एक वेगळं कागदपत्र लागतं, म्हणजे माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज सर्टिफिकेट लागतं, डिस्चार्ज प्रमाणपत्र किंवा त्याला डिस्चार्ज कार्ड म्हणतात, आणि ओळखपत्र अशा स्वरूपाचं डिस्चार्ज प्रमाणपत्र माजी सैनिकाकडे असणं गरजेचं आहे. आणि जर ते शासकीय सेवेत असतील आणि त्यांना भरती द्यायचं असेल तर मग हरकत, परवाना शासना त्यांचा त्यांच्या ऑफिसचा घ्यावा लागतो वगैरे, अशा पद्धतीची तरतूद असते. तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी सगळ्याच ह्यांनी माजी सैनिकांनी नीट समजून घ्या. येणाऱ्या भरतीला आपल्याला 100% यशस्वी व्हायचं असेल तर व्यवस्थित प्लॅन करायचा आणि प्रॉपर प्लॅन करून तयारी करायची. आणि एक महत्त्वाचं सांगायचं बरं का, एक लक्षात राहील सांगायचं की माजी सैनिकांसाठी आणि सगळ्याच पोलीस भरती विद्यार्थ्यांसाठी आपली एक टेस्ट आहे, ऑनलाईन टेस्ट आहे, मोबाईलवर तुम्ही घेऊ शकता. फक्त 100 रुपये त्या टेस्टची किंमत आहे आणि ते ही ऑफर आहे 50% ऑफर. फक्त 100 रुपये तुम्ही 45 टेस्ट मोबाईलवर घरी बसून सोडवू शकता. सह्याद्री अकॅडमी टेस्ट आणि मी स्वतः बनवले, खूप चांगल्या टॉपच्या टेस्ट आहे. तुमच्या लक्षात येईल थोडीशी टप लेवल आहे. तुम्ही सर्व सह्याद्री पोलीस भरतीचा ठोकळा वापरत असाल तो तर वापरा, पण त्याहीपेक्षा थोडंसं टप लेवलचं प्रश्न जर काही जिल्ह्यात चुकून आलं येणाऱ्या जिल्ह्यात तर त्या अनुषंगाने खूप विचार करून प्रश्न टाकले जाते. नाहीतर काय चालू घडामोडी कितीतरी प्रश्न कुठले गोळा करून टाकता येऊ शकतात, पण तसं नाही. तुम्ही टेस्ट द्या, म्हणजे 2-4 जणात एक घ्या टेस्ट आणि मग मला सांगा त्याचा रिझल्ट कसा आहे. ती तुमच्या लक्षात येईल की बाबा कशा दर्जा आहे टेस्टचा. ठीक आहे, ओके. सर्वांना कायम माझ्या शुभेच्छा आहेत. पुढे अजून एक वेगळा टॉपिक घेऊन आपण येऊया. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त वेगळ्या टॉपिकवरती पुन्हा एकदा मी तुमचे संवाद साधून इथंच थांबतो. धन्यवाद.